गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। चवथ हा गोव्यातील सगळ्यात मोठा उत्सव। याच शुभ मुहूर्तावर जर काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युती जाहीर झाली तर ते अतिशय चांगले ठरेल असं महत्त्वाचं विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केलंय। गोवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी चिदंबरमांच्या 2 दिवसांच्या गोवा दौऱ्यावेळी त्यांना भेटण्यासाठी अनेक कार्यकर्ते नेते इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळाली। मात्र या दौऱ्यात चिदंबरमांनी गोव्यातील स्थानिक पक्षांच्या नेत्यांना भेटायचं टाळलं। सध्या आपण गोव्यातील काँग्रेसचा आढावा घेण्याचं प्राथमिक काम करत असल्याचं ते म्हणाले। मी पुन्हा 7 ते 10 दिवसांनी गोव्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरमांनी मी कोणालाही भेटण्यास आणि बोलण्यास तयार असल्याचं सूचक विधान केलं। सर, इन नेक्स्ट विजिट आर यू गोइंग टू मीट रीजनल पार्टी लीडर्स ऑफ गोवा बिकॉज दे आर इंटरेस्टेड टू मीट यू? नो, दे आर वेलकम टू मीट मी। एनीवन इज वेलकम टू मीट मी। आई एम श्योर दे हैव मेट विद अदर कांग्रेस लीडर्स इंक्लूडिंग माय कोलीग दिनेश कुंडूराव। If anyone wants to meet me, they're most welcome to meet me. I love meeting people. The options will open sometime or other. When the options open, it's open. याच बाबत आम्ही गोवा फॉरवर्डचे सर्वे सर्वा विजय सरदेसाईंना विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा युतीसाठी एक पाऊल पुढे असल्याचं दाखवून दिलंय। चवथ हा गोवेकरांचा सगळ्यात मोठा उमेदीचा सण आणि याच अशा चांगल्या दिवसांमध्ये युतीची घोषणा झाल्यास लोकांमध्ये एक चांगला संदेश जात भाजप विरुद्ध सक्षम पर्याय उभा राहू शकतो असं विजय सरदेसाई म्हणाले। इट इज ऑल्सो अ फॅक्ट दॅट गोवा के लोक अच्छे थे। दिस इज व्हॉट नेहरू हिमसेल्फ हैड सेड। म्हणजे गोयात पॉलिटिकल सिच्युएशन आणि गोयात लार्ज इलेक्शन आणि ताका मायक्रो मॅनेजमेंटाची जी गरज असता ती मातशे दुसरे प्रदेशां परत आणि दुसऱ्या राज्यां परत वेगळी असता। आणि हे आम्ही गोयकारांक आमकां समजता। आणि बीजेपी असले पक्षाक जर तूं उडयतलो, आमचे सरकार जर तूं उडयतलो आणि नवं सरकार पर्यायी सरकार जर हाडटलो जाल्यार ताका प्रिपरेशन आणि हार्ड वर्क गरजेचो। खंयचीच वस्त सोपी न्ही, पण आमचे काम आम्ही जाणार। आणि आमचे काम असे हा की जर बीजेपी तूं उडयतलो जाल्यार यू हॅव टू बी क्विक अँड यू हॅव टू बी अर्ली अँड यू हॅव टू वर्क हार्ड अँड यू हॅव टू वर्क एज अ टीम। म्हणजे त्यांचं हा तिकडे बिगिन करतो आणि हा जाणार की ॲडव्हान्टेज कितकी असतात फॅमिली चड करून बहुसंख्य लोक जे असतात म्हणजे हिंदू लोक आहात ते एक जातात चौथीच्या वेळा आणि चौथीच्या वेळा एक जात ना एक जर मेसेज त्यांना दिली बाबा एक युती जाता एक आघाडी जाता पर्याय म्हणून या गोय विरोधी सरकाराक जाल्यार टायमिंग बरे असतले आणि मुहूर्तूय बरो असतो। कित्याक वगळप ते जावपाक आणि खूप दीस आहात। 10 तारखेक आधी खूप दीस आहात त्याच्या पहिली। सिनियर रिपोर्टर विश्वनाथ देणे गोवन वार्ता लाईव्ह पणजी।